सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मानकरी कुंभार यांच्याकडून रूढी परंपरेप्रमाणे 56 मातीच्या घागरी यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेअब्बू यांच्याकडे सवाद्य मिरवणुकीद्वारे सुपूर्द करण्यात आल्या. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रा सोहळ्याला 12 जानेवारीपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ होत असून सर्वत्र यानिमित्त आनंद उत्साह आणि चैतन्याचं वातावरण आहे. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा अत्यंत अलौकिक असा मानला जातो. यात्रा सोहळ्यातील प्रत्येक दिवस हा तितकाच महत्वपूर्ण असा असतो. मानकरी कुंभार यांच्याकडे या यात्रा सोहळ्याची अर्थात कुंभार कन्येच्या प्रतिकात्मक विवाह सोहळ्याची जय्यत तयारी प्रतिवर्षी करण्यात येते. यंदाही मोठ्या उत्साहात उत्तर कसबा इथल्या कुंभारवाड्यात यात्रा सोहळ्याची अर्थात कन्येच्या विवाह सोहळ्याची मोठी लगबग असून तमाम समाज बांधवांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान रूढी परंपरेप्रमाणे मानकरी कुंभार यांच्याकडून यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्याकडे 56 नग मातीच्या घागरी सुपूर्द करण्याचा कार्यक्रम बुधवारी 10 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 8:30 वाजता उत्तर कसबा इथल्या कुंभारवाड्यात अर्थात मानकरी मल्लिकार्जुन कुंभार यांच्या निवासस्थानी सनई चौघड्यांचे मंजुळ स्वर घुमू लागले होते. प्रत्येक जण या निमित्त आनंदी उत्साही दिसत होता. समाज बांधवांच्या मोठ्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात श्री गणेशाचं आणि शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात येऊन दिवे घालण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मातीच्या घागरींचंही पूजन करण्यात आलं. नमस्ताम्राय च ऋणाय च नम शिंगाय च पुष्पदे च नोग्राय च भीमाय च नम ग्रेवदाय च दूरेवदाय च नमंत्रे च हणसने च नम वृक्ष नम ताराय च तारकाय च नम शंभवे च मेवे च नम शंकराय च महेश्वराय च नम शिवाय च शिवतराय च नम श्रीत्याय च कुल्याय च नम पार्याय च वार्याय च नम धनाय चोत्रनाय च नम त्रियाय च लाध्याय च नमस्कृत्याय च प्रवाह्याय च इति पंचामृतेन शुद्धोदकेन स्नापयामि मूलेन शुद्धोदकेन स्नापयामि. दरम्यान विधिवत पूजनानंतर मंगलमय वातावरणात आरती करण्यात आली. शिव विश्वैकपालाय मंगलम श्री विश्वराज्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम विश्वेकजाताय विश्वादिबीजाय विश्वेकजाताय विश्वादिबीजाय जिराजाय गुरुरूपधाराय गुरुराजिराजाय परिपूतदेहाय मङ्गलम् शिव विश्वै मङ्गलम् शिव शिवलिङ्गसङ्गाय मङ्गलम् भवमूलभङ्गाय मङ्गलम् शिव शिवलिङ्ग. यानंतर कुंभारवाड्यातून मोठ्या उत्साहात 56 नग मातीच्या घागरी घेऊन सर्व समाज बांधव सवाद्य मिरवणुकीनं यात्रेनं प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्याकडे रवाना झाले. सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात आणि हलग्यांच्या कडकडाटात सर्वजण शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा जय जयकार करत हिरेहब्बू वाड्याकडे निघाले. महिला भगिनींचा यामध्ये मोठ्या संख्येनं समावेश होता.
दरम्यान हिरे हब्बू वाड्याजवळ सर्व समाज बांधव आल्यानंतर हिरे हब्बू परिवाराच्या वतीनं तमाम महिला भगिनींचं हळद कुंकू लावून सोनाली हिरे हब्बू स्नेहल हिरे हब्बू यांनी मनापासून स्वागत केलं. यावेळी प्रतीक्षा बिज्जरगी संध्या हिरे हब्बू स्वाती हिरे हब्बू सुप्रिया हिरे हब्बू निर्मला हिरे हब्बू प्रतिभा हिरे हब्बू सुमन हिरे हब्बू श्वेता हिरे हब्बू यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी शिवानंद हिरे हब्बू तसंच राजशेखर हिरे हब्बू यांच्याकडे मातीच्या 56 घागरी सुपूर्द करण्यात आल्या. याप्रसंगी जगदीश हिरे हब्बू मनोज हिरे हब्बू संजय हिरे हब्बू प्रदीप हिरे हब्बू विनोद हिरे हब्बू विकास हिरे हब्बू यांची उपस्थिती होती. यावेळी भीमाशंकर म्हेत्रे कुंभार यांनी आपले विचार व्यक्त करताना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा यात्रा सोहळा हा यशस्वी करण्याचं आवाहन समाज बांधवांना केलं. शिवयोगी सिद्धरामेश्वराची यात्रा या सोलापुरामध्ये भक्तिभावाने साजरा होत असतो आणि या यात्रेचा एक धार्मिक विधीचा भाग म्हणून आज कुंभार समाजाच्या माध्यमातून मानकरी व समाज बांधवाच्या माध्यमातून 56 गाडगी देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो. आपण ज्या भक्तिमय वातावरणात ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता आणि उपस्थित राहिला त्याबद्दल मी संपूर्ण समाज बांधवांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि यापुढे देखील अशाच प्रकारे आपल्या ह्या सिद्धरामेश्वराच्या यात्रेमधील सगळ्या कार्यक्रमाला आपण सहकुटुंब भक्तिभावानं उपस्थित राहावं आणि एक सिद्धरामेश्वराची जी सेवा करण्याची संधी जेव्हा जेव्हा आपल्याला उपलब्ध होईल आपण सर्वजण मिळून करूया अशी आपण सर्वांना विनंती करतो. यावेळी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरे हब्बू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांचा यात्रा सोहळा हा अलौकिक असा असून आपण सर्वजण भाग्यवान आहोत अशा सोहळ्यात आपल्याला सहभागी होता येतं अशा भावना व्यक्त केल्या. काय सिद्धा म्हणत काय करून ठेवलं एवढं चमत्कार मला खरं लागलं. माझ्या मनात काय असं का व्हायला माझ्या मनात कळत आलं. त्या सिद्धाला 900 वर्षापूर्वी ज्या कुंभार कन्याकेशी लग्न केला तो आजपर्यंत आपण सर्वांनी मिळून निष्ठेने श्रद्धेने भक्तीने करत आला. आम्ही असं समजतो की आम्ही भाग्यवान आहोत तुम्ही आम्ही आज आम्हाला पूजा करण्याचा त्या सिद्धरामाने दिला आम्ही भाग्यवान आहोत. ज्या कुंभारकडे गेले तुमच्या घराने जन्म दिले तुम्ही भाग्यवान आहात आणि असलं भाग्य कोणालाही मिळत नाही. एवढं सांगतो की सगळ्यांना एक विनंती दिवसमान पद्धत तरी आपण एक पद्धत आहे दोन सोडायचं नाही काही पकडायचं नाही. आपण सर्वांनी आपल्या पुढच्या पिढीला चांगला संस्कार द्या आणि असेच आपले हिरे भूगारण प्रेम राहुले आणि त्या सिद्धांची प्रार्थना करतो. या प्रसंगी मानकरी योगीराज म्हेत्रे कुंभार मल्लिकार्जुन म्हेत्रे कुंभार महादेव म्हेत्रे कुंभार रेवणसिद्ध कुंभार संगण्णा म्हेत्रे कुंभार नागनाथ कुंभार सुरेश म्हेत्रे कुंभार सातलिंगप्पा कुंभार शांतप्पा कुंभार भीमराया कुंभार केदार कुंभार सिद्धाराम कुंभार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.